नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं सन दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ती तुमच्या राशीवर कशाप्रकारे परिणाम करणार आहेत कोणते तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत कोणते निर्णय टाळायचे आहेत तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सगळ्यात जास्त प्रभावित होणार आहे या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषकट्टा या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत त्या सर्व बारा राशींचं दोन हजार बावीस करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीचं दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ सर्वात पहिल्यांदा आपण जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत आणि त्यांची जे राशांतर आहेत ती तुमच्या कशा प्रकारे परिणाम करणार त्या संदर्भातली चर्चा करू सुरुवात आपण मंगळ ग्रहाणी करू मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करतो आहे स्वतःच्या राशीमध्ये आणि दिनांक सतरा जानेवारीनंतर तो तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे तर साधारण ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे तुमचे सहकर्मी असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवाद वगैरे होऊ शकतील आपल्यावर वा, आपल्यावर जास्त काम दिलं जात आहे का किंवा आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे का किंवा आपल्याला वागणूक तिथे बरोबर मिळत नाही अशा प्रकारच्या काही तक्रारी किंवा अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येऊ शकतील जेणेकरून जी तुमची नोकरी आहे ती नोकरी सोडावी दुसरीकडे पाहावी अशा प्रकारचे सुद्धा काही विचार तुमच्या मनात डोकवू शकतील तर लक्षात घ्या असे जरी काही विचार आले तरी ते तात्कालिक स्वरूपाचे असतील थोडीशी तुम्ही वाट बघितली थोडं संयमाने घेतलं तर हे जे प्रसंग आहेत किंवा हे जे विचार आहेत ते नक्की जातील कारण दिनांक सतरा नंतर हा मंगळ तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे नोकरी सोडावी का अशा प्रकारचे सुद्धा काही विचार ते येतील तर तसे विचार अजिबात करू नका दिनांक सतरा जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हा मंगळ तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणार आहे हे मंगळाचं भ्रमण तसंच पाहिलं तर तुम्हाला लाभदायी ठरेल मात्र तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्या संदर्भात छोट्या मोठ्या गोष्टीमुळे काहीतरी वादविवाद होऊ शकतील त्याचप्रमाणे जे काही तुम्ही काम केलेलं आहे किंवा काम करत आहात त्याचा मिळणारा जो मोबदला आहे त्याच्यामुळे किंवा त्याच्यामधून तुम्ही पूर्णपणे समाधानी नसाल तर ते थोडंसं दुःख किंवा ती थोडीशी टोचणी तुमच्या मनाला लागेल काळजी करू नका गोष्टी तुमच्या कारण लक्षात घ्या तुमची जी राशी आहे ही साडेसातीमध्ये चालली आहे त्यामुळे अशा प्रकारचे अनुभव येणारच तर अशा प्रकारचं गृहित थोडंसं मनात बांधून घ्या आणि मोठे काही निर्णय घेऊ नका तर अशा प्रकारे सा साधारण मं, मंग मंगळाचं जे भ्रमण तुमच्या लाभस्थानात होणार आहे सतरा जानेवारी पासून सत्ता ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत त्या दरम्यान थोडंसं तुमचे जे मोबदला आहे त्या संदर्भात असमाधानी थोडंसं राहू शकाल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ते सात एप्रिलपर्यंतच्या कालावधीमध्ये हा मंगळ तुमच्या व्ययस्थानात असणार आहे आता इथे लक्षात लक्षात घ्या की हा जो कालावधी आहे हा जास्त तणावपूर्ण असेल कारण तुमच्या व्ययस्थानामध्ये शनीचंसुद्धा भ्रमण होत आहे आणि शनीचं भ्रमण कशा प्रकारचं असतं त्याचा अनुभव कशा प्रकारचा असतो या संदर्भातला अनुभव तुम्ही घेत आहात किंवा याआधी जवळजवळ सव्वा ते दीड वर्ष तुम्ही घेतलेला आहे तर यामध्ये मंगळसुद्धा येणार आहे आणि मंगळ हा तुमच्या राशीकरता शुभ ग्रह नाही अशुभ ग्रह आहे आणि शनी मंगळ दोन्ही व्ययस्थानात असल्यामुळे जे स्ट्रेस आहे जे टेन्शन आहे हे जास्त प्रमाणात होऊ शकेल लक्षात घ्या हा हे जे स्ट्रेस किंवा टेन्शन आहे हे तुमच्या जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रासंदर्भात असू शकतात ते सामाजिक असेल शैक्षणिक असेल नातेसंदर्भा संदर्भात असेल किंवा आर्थिक संदर्भामध्ये कुठल्याही क्षेत्रासंदर्भात असू शकेल परंतु न, स्ट्रेस येणं हा किंवा स्ट्रेस देणं हा व्यभातला मंगळाचा किंवा शनीचा गुणधर्म आहे आणि तो तुम्हाला तशा प्रकारचा स्ट्रेस देणारच दिनांक आठ एप्रिल नंतर हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये येणार आहे दिनांक आठ एप्रिलपासून ते जवळजवळ सतरा मे पर्यंतच्या कालावधीमध्ये हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे इथे लक्षात घ्या तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा हा मंगळ तुम्हाला जास्तीत जास्त उत्साही बनवेल तसं पाहिलं तर तुम्ही तुमच्यामध्ये जो आळशीपणा हा अजिबात दिसत नाही खरं तर अगदी नीटनेटकं टाप टिप आणि डिसिप्लिन किंवा शिस्तप्रिय असं जीवन तुमचं असतं आणि तसा तुमचा दृष्टिकोनसुद्धा असतो तर तशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येईल समोर असलेली कामं पटापट करून करून व्हायचं आणि जी काय जास्तीची कामं आहेत त्याचीसुद्धा विल्हेवाट लावायची आणि ती कशा प्रकारे लावायची या संदर्भातलं एक मनात गणित तयार असेल आणि त्याच त्याच दिशेने तुमची वाटचालसुद्धा दिसून येईल कारण याच्या आधीच जो स्ट्रेस किंवा टेन्शन आला होता तो कशामुळे आला होता कुठल्या कारणाने आला आला होता आणि त्यासाठी आपल्याला काय करायला हवं याचं एक गणित तुमच्या मनात तयार असेल आणि त्या दृष्टीनेच तुम्ही तुमची पुढची वाटचालसुद्धा येईल तर साधारण हा मंगळ तुमच्या राशीतला हा अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला निश्चित देतील देईल की जे पॉझिटिव्हसुद्धा सुद्धा म्हणता येईल आणि या दरम्यान थोडेसे तुमचे प्रवास सुद्धा संभवतात यानंतर हा जो मंगळ आहे दिनांक अठरा मेपासून ते अठ्ठावीस जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे लक्षात घ्या इथे थोडंसे तुमचे स्पेंडिंग आहेत तुमचे खर्च आहेत हे वाढण्याची शक्यता आहे तिथे थोडं लक्षात द्या आपले खर्च वाढता कामा नये ही गोष्ट जास्त महत्वाची आहे आता इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्वाची आहे की तुम्हाला इन्कमसुद्धा चांगलं मिळेल म्हणजे जे तुम्ही काम करता आहात रोजीरोटीसाठी जे काही तुम्ही काम करता म्हणजे जर का तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल त्यामधून मिळणारं जे इन्कम आहे हे चांगलं मिळेल किंवा तुमच्या समाधानाच्या आसपास असेल अपेक्षेच्या ऑगस्ट पर्यंत तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणार आहे स्वतःच्या मेष राशीमध्ये इथे तुमच्या कार्यकर्तृत्वाची कस लागणार आहे आणि तुम्ही स्वतःला सिद्ध कराल ज्याला आपण मेहनत चिकाटी वगैरे म्हणतो मदे आहे ते जे गुण तुमच्यामध्ये आहेत आणि ते जास्त प्रमाणात दिसून येतील घेतलेलं काम केलेलं काम दिलेलं आश्वासन ही सगळी तुम्ही या दरम्यान पूर्ण करून दाखवाल जेणेकरून एक कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो एक आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो तो तुमच्यामध्ये या दरम्यान नक्की येऊ शकेल की जो साधारण गेल्या एक ते सवा वर्षांमध्ये तुम्ही शोधताय स्वतःमध्ये तो जो आत्मविश्वास आहे ते आत्मिक बळ आहे त्याचा अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळू शकेल परंतु तो एक इथे एक थोडीशी लक, लक्षात गोष्ट घेण्यासारखी आहे की याच दरम्यान राहूचं सुद्धा भ्रमण तुमच्या तृतीय स्थानात असणार आहे मग त्याचा संमिश्र परिणाम कशा प्रकारचा असेल किंवा तिचे योग ज्यावेळेस असतील त्याचे योग ज्यावेळेस होतील म्हणजे युती यो योग वगैरे त्याचे परिणाम कशा प्रकारचे असेल या संदर्भात आपण ग्रहयोगांमध्ये नक्की माहिती घेऊ यानंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ अकरा ऑगस्ट पासून ते जवळजवळ सोळा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे इथे लक्षात घ्या तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काहीतरी वादविवाद होऊ हुश, शकतील मतभिन्नता होऊ शकेल तर लक्षात घ्या असं पण पाहिलं तर तुमचं तुमच्या घरच्या व्यक्तींबरोबर तेवढंसं जास्त जमत नाही कारण त्याला तुमचा स्वभाव जी शिस्तप्रियता आहे आणि थोडासा तुमच्या स्वभावातला जो तिखटपणा आहे हा तिखटपणा त्याला थोडासा जबाबदार आणि हे काही तुमच्यासाठी नवीन नाही परंतु मंगळाचं भ्रमण यामध्ये थोडस वाढच करेल आणि थोडस छोट्या मोठ्या गोष्टींमुळे घरातल्या लोकांबरोबर घरातल्या ज्या म्हणजे कुटुंबातल्या ज्या व्यक्ती आहेत त्याच्याबरोबर तू मयमय होण्याची शक्यता आहे तिथे थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करणं नियंत्रण ठेवणं जास्त आवश्यक राहील यानंतर सतरा ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या पाचव्या स्थानात येईल आणि पाचव्या स्थानामध्ये दिनांक एकतीस ऑक्टोबर नंतर वक्री होणार आहे आणि चौदा नोव्हेंबर नंतर परत हा तुमच्या चतुर्थ स्थानात येणार आहे म्हणजे चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान यामध्ये हा वक्री मार्गी होऊन राहणार आहे तर वेळेस तुमच्या पंचम स्थानात येईल सतरा ऑक्टोबर नंतर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल प्रेमामध्ये असाल तर तिथे थोडेसे वादविवाद वगैरे होण्याची शक्यता आहे खटके वगैरे ओढण्याची शक्यता आहे अर्थात त्याला तुमचा सोबत थोडाफार जबाबदार राहील किंवा तुमच्या संदर्भात काही गोष्टी ज्या घडत्या आहेत जसं की तुम्ही साडेसातीमध्ये आहात किंवा गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थित घडत नाहीये त्याच्यामुळे तुमची मानसिकता थोडीशी नकारात्मक झालेली आहे तर त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती सुद्धा होऊ शकेल कारण पंचमत मंगळ परत वक्री होतोय एकतीस ऑक्टोबरला आणि त्या दरम्यान ह्या ज्या गोष्टी आहेत जास्त प्रमाणात दिसून येतील तर इथे थोडंसं लक्ष द्या तुमच्या नाते संबंधी त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर त्या या कालावधीमध्ये थोडंसं विचारपूर्वक जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती करत चला कारण त्या दरम्यान हे जी इन्व्हेस्टमेंट आहे काय तुमचे जे अनु जे अनुमान तुम्ही लावाल ते सुद्धा थोडंसं चुकण्याची वगैरे शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभराशीच्या जा तरी या गर्भार आहेत त्यांच्याकरता हा कालावधी थोडासा त्रासदायक होईल किंवा तुम्हाला सजग राहणं सतर्क राहणं आरोग्याच्या संदर्भात छोट्या मोठ्या ज्या बदल आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील एकंदरीत काय की अकरा ऑगस्ट नंतरचा त्या कालावधीमध्ये चतुर्थ आणि पंचमातून जाणारा हा जो मंगळ आहे हा थोडासा तुमच्यासाठी विचार करायला लावणारा आहे इथे थोडंसं लक्ष द्या यानंतर आपण चर्चा करणार आहोत गुरुग्रहाबद्दल गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह तुमच्या तृतीय सणामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्या राशीकरता गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि हा गुरुग्रह तुमच्या राशीकरता ग्रह नक्कीच नाही हा गुरु ग्रह तुमचा लाभेश आहे आणि द्वितीयश आहे परंतु तो तुमच्या स्थानात भ्रमण करतो आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुमच्या राशीमध्ये जो भ्रमण करणारा गुरु हा तुमच्या राशीकरता नक्कीच कुठल्या ना कुठल्या प्रकारची शुभफलं ही देईलच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा भ्रमण करणारा गुरु तुमच्या राशीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी प्रत्येकाला आवश्यक असते तो म्हणजे आत्मविश्वास गेल्या एक ते सवा वर्षामध्ये तुम्ही थोडासा आत्मविश्वास गमावलेला आहे तुम किंवा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालेला आहे तो आत्मविश्वास मिळवून देण्याचा काम हा गुरु नक्कीच करेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या पाचव्या सणाला पाहतोय सप्तम दृष्टीने तुमच्या सातव्या सणाला पाहतोय आणि नवम दृष्टीने तो तुमच्या भाग्यस्थानाला सुद्धा पाहतो आहे तर महत्वपूर्ण अशी जी स्थान आहे त्यावरती गुरुची दृष्टी असल्या कारणामुळे त्या संदर्भात चांगले अनुभव तुम्हाला नक्की मिळतील पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही कोणाच्या प्रेमसंबंधामध्ये असाल रिलेशनशिपमध्ये असाल तिथे त्यांच्या दोघांमधली हार्मनी केमिस्ट्री खूपच चांगली दिसली जाईल किंवा बघितली जाईल किंवा त्यामध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव सुद्धा मिळतील जर तुम्ही शेअर मार्केटचे डील करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव येतील चांगल्या प्रकारचे फायदे सुद्धा मिळू शकतील आणि ज्या कुंभराशेच्या व्यक्ती किंवा स्त्रिया गर्भार असतील त्यांच्या संदर्भात सुद्धा हा कालावधी अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा राहील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर जर वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबर सुद्धा तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम राहतील दोघांमध्ये जी अंडरस्टँडिंग म्हणतो किंवा समज म्हणतो ती खूपच चांगल्या प्रकारची राहील तुमच्या दोघांमधलं प्रेम हे वाढीस लागेल नातेसंबंधामध्ये दृढता निश्चित प्रमाणात येईल यानंतर हा जो गुरु आहे हा गुरु नवमदृष्टीने तुमच्या भाग्यस्थानाला पाहतोय आणि आत्ता साधारण गेल्या एक सव्वा वर्षामध्ये बरेच तुम्ही प्रयत्न केले होते आणि अगदी शेवटच्या टोक्याला आल्या गेल्यानंतर काही गोष्टी निठशा होत नव्हत्या तिथेच भाग्याची सुरुवात होते भाग्याची सुरुवात ही प्रयत्न केल्यानंतरच आपल्याला लाभते आणि ती लाभली तर अर्थातच केलेले प्रयत्न हे नक्कीच त्याचे आपल्याला काही लाभ सुद्धा मिळतात अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला येणार आहे गुरु जो तुमच्या नवम स्थानाला पाहतो आहे तुम्ही घेतलेले कष्ट किंवा तुम्ही घेतलेली मेहनत याला भाग्याची साथ मिळा मिळाल्यामुळे जीवनातल्या कित्येक ज्या गोष्टी आहेत या सरळ मार्गाने होतील की ज्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा जो आत्मविश्वास आहे वृद्धिंगत होईल मात्र दिनांक चौदा एप्रिल नंतर हा गुरु तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहेत म्हणून म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या शुभ फलदे ज्या गोष्टी सांगितल्या मंगळ गुरुच्या भ्रमणाच्या त्याच्यामध्ये थोडीशी न्यूनता जाणवेल कारण गुरु हा चौदा एप्रिल नंतर तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करणार आहे द्वितीय भ्रमण करताना हा गुरु तुमच्या सहाव्या स्थानाला पाहणार आहे पंचम दृष्टीने सप्तम दृष्टीने आठव्या स्थानाला पाहणार आहे आणि नवम दृष्टीने तुमच्या तो दहाव्या स्थानाला पाहणार आहे इथे लक्षात घ्या जरी गुरु अशा प्रकारे अं अशुभ स्थानाला जरी पाहत असला तरी त्याचं भ्रमण हे द्वितीय स्थानात असला आहे त्यामुळे आर्थिक संदर्भात तुम्हाला काळजी करण्याची काय आवश्यकता नाही आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला या दरम्यान नक्की मिळू आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकतील अर्थात लाभ तुम्हाला चांगले मिळतीलच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या संदर्भात काही व्याधी तुम्हाला असतील किंवा तुमची काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्यांचे त्या संदर्भातले काही जे संकेत आहेत किंवा काही लक्षणं तुम्हाला या दरम्यान दिसू शकतील तर तिथे थोडंसं लक्ष द्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण मात्र बऱ्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे दिसून येईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आठव्या साळात हा गुरुचं भ्रमण गुरुचं दृष्टी असल्या कारणामुळे थोडंसं आरोग्याकडे परत थोडंसं लक्ष द्यावं लागेल मात्र मात्र इथे एक चांगली गोष्ट आहे अनएक्सपेक्टेड लाभ ज्याला आपण म्हणतो ज्या लाभांविषयी तुम्ही विचारही केला नव्हता किंवा बऱ्याच वेळेला आपण एखादं काम करून मोकळे होतं त्याच्या लाभासंदर्भात फारसा काही विचार केला जात नाही मात्र त्याचे लाभ हे कधी ना कधी कद चांगल्या केलेल्या का कामाचे लाभ आपल्याला मिळतातच तर त्याच म्हणीप्रमाणे तुम्हाला काही अनएक्सपेक्टेड लाभ अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान गुरुच्या दृष्टीमुळे नक्की मिळतील याचप्रमाणे ही गुरुची दृष्टी दहाव्या सणावरती सुद्धा आहे तर ज्या कुंभराशीच्या व्यक्ती जॉब लस आहे त्यांना या दरम्यान जॉबच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी वगैरे नक्की मिळू शकतील आणि त्या पॉझिटिव्ह सुद्धा असतील तर अशा प्रकारे गुरुचं जे भ्रमण आहे हे द्वितीय स्थानातलं जरी असलं तरी आरोग्याच्या व्यतिरिक्त आर्थिक संदर्भात नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असं ठरेल यानंतर आपण विचार करणार आहोत शनीच्या ग्रहणाबद्दल शनीचं जे भ्रमण आहे हे शनीचं भ्रमण तुमच्या व्ययस्थानात होत आहे आणि व्ययस्थानातला शनी हा तुम्ही साधारण गेल्या एक ते सव्वा वर्षामध्ये अनुभवलाच असेल तर अशा संदर्भातला काही अनुभव तुम्हाला या दरम्यान सुद्धा येईल परंतु लक्षात घ्या इथे थोडस पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक बाजू ही आहे की गुरु तुमच्या राशीतून भ्रमण करत आहे किंवा तुमच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे शनीचे जे परिणाम तुम्हाला गेल्या एकसेवा वर्षावर जे टोकाचे मिळाले होते किंवा धारदन मिळाले होते तेवढ्या प्रमाणात ते मिळताना थोडंसं कठीण आहे लक्षात घ्या हा शनी तुमच्या व्यसनात भ्रमण करतोय दिनांक तीस एप्रिल नंतर हा तुमच्याच राशीत भ्रमण करणार आहे आणि पाच जूनपासून तो वकरी होणार आहे लक्षात घ्या इथे थोडस तुमची जी कामं होत कि थो। होती किंवा कामाला बळ मिळत होतं ते थोडेसे पेंडिंग होतील ती वेळेवर पूर्ण होणार नाहीत असा काहीसा अनुभव आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी नाराजगी ज्याला आपण म्हणतो थोडस एक निगेटिवनेस तुमच्यामध्ये येईल पण तो तसा येऊ देऊ नका कारण ग्र ग्रहांची भ्रमण ही त्या त्याप्रणे स्वतःचे अनुभव देतील त्यासाठी थोडंसं सज्ज राहायचं साधारण तुम्हाला माहितच आहे की गेल्या एक सव्वा वर्षामध्ये आपल्याला अशा प्रकारचे टोकाचे अनुभव आलेले आहेत पण आता ते टोकाचे अनुभव न थोड्या थोड्याफारा प्रमाणात राहतील त्यामुळे अगदीच हिरमुसलेपणा करून घेऊ नका हा जो शणी आहे हा शनी पाच जून पासून वक्री तुमच्या राशीत होणार आहे आणि साधारण तेरा जुलैनंतर हा वकरी येऊन तुमच्या वेयस आणत जाणार आहे तिथे तेवीस ऑक्टोबरला तो मार्गे होणार आहे म्हणजे हा जो शनी आहे हा शनी संपूर्ण वर्षभर तुमच्या व्ययस्थानात कधी तुमच्याच राशीत परत वक्रिन परत व्ययस्थान अशा प्रकार त्याचं भ्रमण असणार आहे इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तो स्वतःच्या राशीमध्ये असणार आहे त्यामुळे त्याचे जे टोकाचे परिणाम तुम्हाला तसे मिळणार नाहीत परंतु जे काही थोडेफार परिणाम मिळतील त्यामुळे अजिबात विचलित होऊ नका राहू केतूबद्दल विचार करायचा झाला तर हा जो राहू राहू आहे हा तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतो आहे जो केतू आहे हा केतू तुमच्या दशम स्थानात भ्रमण करतो आहे दिनांक तेरा एप्रिल नंतर हा जो राहू तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल जो केतू आहे हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल लक्षात घ्या राहू केतूचं हे तृतीय आणि नवम स्थानाचं भ्रमण तसं पाहिलं तर तुम्हाला शुभ फलदायी असंच ठरेल वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही कामं हातात घ्याल आणि अशा प्रकारची कामं ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाहीये अशी कामं सुद्धा तुम्ही हातात घेऊन ती यशस्वी करून दाखवाल आणि त्याकरता एक वेगळ्या प्रकारची जिद्द चिकाटी मेहनत आणि रिस्क टेकिंग अबिलिटी तुमच्यामध्ये नक्की दिसून तर राहू केतूचं भ्रमण हे तुमच्यासाठी हे तसं पाहिलं तर शुभ फलदायी असंच दिसून येईल यानंतर आपण महत्वपूर्ण जे ग्रहयोग आहेत या वर्षीचे त्याचकडे लक्ष देऊ किंवा त्याचे परिणाम कशा प्रकारचे असतील त्या संदर्भात पाहू रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये आता रवी शनीची युती तुमच्या व्ययस्त दिनांक चार फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव साधारण दोन फेब्रुवारीपासून ते जवळजवळ सहा सात फेब्रुवारीपर्यंत जाणवेल पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर या दरम्यान काही खटके वगैरे उडण्याची शक्यता आहे आणि ते खटके थोडेसे लांबण्याची सुद्धा शक्यता आहे तर तिथे थोडंसं लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील अर्थात या दरम्यान गुरुचं भ्रमण तुमच्या राशीत असणार आहे किंवा गुरुची दृष्टी तुमच्या सप्तमात असल्या कारणामुळे हे हा जो रवी शनीचा प्रभाव आहे हा एवढा जास्त प्रमाणात जाणवणार नाही परंतु ना 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 तुम्ही थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करणं जास्त आवश्यक राहील जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल म्हणजे जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये काही वेगळेपणा दिसून येईल तर तिथे सुद्धा थोडंसं स्वतःवरती संयम ठेवणं जास्त आवश्यक राहील रवी गुरुची युती होणार आहे तुमच्याच राशीमध्ये दिनांक पाच मार्चला आणि या युतीचा जो प्रभाव आहे तो साधारण दोन मार्चपासून ते सात ते आठ मार्चपर्यंत जाणे जाणवेल आणि याचा प्रभाव अतिशय शुभ फलदायी असा असणार आहे जवळजवळ तुमच्या प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये या युतीचा जो प्रभाव शुभ फलदायी असा प्रभाव तुम्हाला नक्की दिसेल पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कुंभराशीच्या व्यक्ती विवाद सुख आहेत म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्याकरता हा कालावधी खूप चांगला आहे काय तुमचे विवाह ठरण्याची किंवा चांगली स्थळे येण्याचा येण्याचा तुम्हाला अनुभव निश्चित प्रकारे मिळू शकेल जर तुम्ही जॉबलेस असाल जर तुम्हाला जॉब मिळालेला नाही तर त्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित प्रकारे मिळतील जी काही तुमच्या जीवनाची क्षेत्र आहेत की ज्या ज्यामध्ये यश मिळावं असं तुम्हाला वाटतं अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलं प्रयत्न केलेत तर या दरम्यान तुम्हाला चांगले अनुभव निश्चित प्रकारे मिळतील याचप्रमाणे मंगळ आणि जी युती होणार आहे तुमच्या व्ययसानात या युतीचा जो कालावधी किंवा प्रभाव आहे हा दिसणार आहे दिनांक दोन एप्रिलपासून ते जवळजवळ सात ते आठ एप्रिल पर्यंत लक्ष देण्यासारखी युती म्हणजे ऍक्सिडेंट प्रोन अशा प्रकारची ही युती आहे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या हानी होणं लागणं कापणं खरचटणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही गोष्टी होऊ शकतील किंवा स्ट्रेस लेवल प्रचंड प्रमाणात वाढू शकेल या दरम्यान लक्षात घ्या जर तुमचे प्रवास योग असतील प्रवास करायचा असेल तर तो टाळलेला बरा आणि जर का अगदीच तुम्हाला तो, तो न टाळता येण्यासारखा असेल तर प्रवासादरम्यान काळजी घेणे जास्त आवश्यक आहे किंवा ज्या हेतूकरता तुम्ही प्रवास करणार आहात ते हेतू मात्र पूर्ण होताना तुम थोडंसं कठीण आहे आणि अंगी घेतलेलं काम फसण्याकडे जास्त शक्यता राहील या दरम्यान तर थोडंसं काळजी घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिनांक तेरा मेला रहू रवी आणि राहूची युती तुमच्या तृतीय स्थानात होणार आहे अर्थातच दिनांक दहा मे पासून ते सोळा मे पर्यंत या युतीचा कालावधी दिसून येईल अर्थात ही युती म्हणजे ग्रहण कालावधी आणि त्याचा प्रभाव तुम्हाला दिसेल तुमच्या तृतीय स्थानासंदर्भात सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे काही टोकाचे परिणाम वगैरे मिळू शकतील थोडंसं लक्ष द्या थोडंसं सजग राहा थोडंसं काळजीपूर्वक ती परिस्थिती तुम्हाला हाताळता यायला हवी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका ज्याला आपण कमिटमेंट म्हणतो प्रॉमिसेस म्हणतो किंवा कुठल्याही प्रकारची जी कामं करण्याच्या संदर्भातले मोठे निर्णय या दरम्यान घेऊ नका ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा ऑफिस पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या, या दरम्यान येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील याचप्रमाणे मंगळ आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये एकोणतीस मेला या मंगळ आणि गुरुची युती होणार आहे त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण दिसणार आहे सत्तावीस मे पासून ते जवळजवळ दोन जून पर्यंत या दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील म्हणजे प्रत्यक्ष लाभ ज्याला आपण म्हणतो केलेल्या कामातून मिळणारे लाभ हे तुम्हाला या दरम्यान चांगल्या प्रकारचे मिळू शकतील त्याचप्रमाणे जर तुम्ही खास करून व्यवसाय करत असाल तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी राहील त्या दरम्यान केलेली कुठल्याही कामा ही तुमची सक्सेस त्याच्यामध्ये यश हे तुम्हाला चांगल्या प्रकारचं मिळेल याचप्रमाणे दिनांक एक ऑगस्टला मंगळ आणि राहूची युती होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये आता ही जी युती आहे ही युती अतिशय महत्वाची आहे त्याचा प्रभाव अशुभ फलदायीच असेल आणि त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण एकोणतीस जुलैपासून ते जवळजवळ तीन ते चार ऑगस्ट पर्यंत राहील या दरम्यान कुठलीही महत्वाची कामं हातात घेऊ नका खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल कार्यक्षेत्राशी संबंधित कुठलेही महत्वाचे निर्णय किंवा कामं या दरम्यान हातात घेऊ नका ती फसण्याची चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतर रवी आणि केतूची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये इथे परत एक लक्षात घ्या की या दरम्यान ह्याचा जो कालावधी आहे तो पाच नोव्हेंबरचा आहे आणि या ग्रहयोगाचा जो, जो प्रभाव आहे तो साधारण दिसून येईल तीन नोव्हेंबरपासून ते जवळजवळ आठ नोव्हेंबरपर्यंत या दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका परत तुमच्या तुमचा जर का विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर काही खटके वगैरे उडण्याची शक्यता या दरम्यान जास्त राहील खास करून तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी किंवा त्रास या दरम्यान संभवू शकतील तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे या वर्षाच्या सुरुवातीला शुक्र हा वक्री राहणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हा जो शुक्र आहे हा शुक्र तुमच्या लाभस्थानात वक्री राहणार आहे ते दोन तीन गोष्टी लक्षात घ्या या दरम्यान घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे खास करून घरातले जो स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुतुमयमय तू -तू सुद्धा -तू होऊ शकत तिथे सुद्धा थोडंसं लक्ष देणं आवश्यक राहील याचप्रमाणे बुध जो ग्रह आहे हा बुध ग्रह वक्री राहणार आहे या वर्षामध्ये दिनांक चौदा जानेवारी पासून ते तीन फेब्रुवारी पर्यंत दहा मे पासून ते सहा जून पर्यंत आणि दहा सप्टेंबर पासून ते पाच ऑक्टोबर पर्यंत या कालावधीमध्ये बुध जो ग्रह आहे तो बुधग्रह वक्री अवस्थेत राहणार आहे याचा सगळ्यात महत्वाचा जो परिणाम तुमच्या राशीसाठी मिळेल तो म्हणजे स्ट्रेस किंवा टेन्शन तर इथे थोडस लक्षात घ्या ते थोडंसं तुम्हाला टाळता आलं पाहिजे कारण त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर येईल आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणाच्या प्रेमसंबंधामध्ये असाल रिलेशनशिप म्हणजे आपण म्हणतो तिथे सुद्धा मिसअंडरस्टँडिंग वगैरे होईल त्याचा सुद्धा स्ट्रेस तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल तर या दरम्यान मोठे निर्णय अजिबात घेऊ नका ते चुकण्याची शक्यता जास्त आहे ज्या कुंभराशी जास्त गर्भार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी थोडासा स्ट्रेसफुल राहील तुमच्या आरोग्याकडे थोडंसं निरीक्षण करणं थोडंसं बारीक लक्ष ठेवणं जास्त गरजेचं राहील कर चा, चा तर साधारण या दरम्यान अशा प्रकारची थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं कुंभराशीचं दोन हजार बावीस करताच जे राशीबळ ढोबळ मानाने सांगायचं झालं तर साधारण दोन हजार वीस किंवा एकवीसमध्ये जे तुम्ही स्ट्रेस किंवा टेन्शन सहन केलेले होते केलेले होते कुठल्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या तुम्ही केलेली जे अनुमान होते ते चुकत होती आर्थिक संदर्भात किंवा इतरही नातेसंदर्भात तर त्या मनाने विचार करायचा झाला तर हे जे दोन हजार बावीस आहे हे नक्कीच तुमच्यासाठी तुलनात्मकदृष्ट्या शुभ असंच राहील मात्र संपूर्णपणे शुभ होईल असं अजिबात नाही पूर्णपणे त्याच्याबद्दल शंभर टक्के शुभ परिणाम मिळतील असं अजिबात नाही कारण शनीचे साडेसाती काही संपलेले नाही उलट पक्ष शनी तुमच्या व्यसनातून तुमच्या राशीमध्ये येणार आहे मात्र त्या दोन वर्षाच्या दोन हजार वीस आणि एकवीसच्या तुलनेकरता दोन हजार बावीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे जाईल आपले या संदर्भातले अनुभव काय आहेत आपल्याला काय वाटतं खाली जो व्हॉट्सअप नंबर खाली जो कमेंट बॉक्स दिलेला आहे त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद